आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कृष्णा पंचगंगा प्रदूषणाबाबत जागर मोहीम, लोकसहभागातून राबवली स्वच्छता मोहीम। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा नदी वाचवूया ही प्रदूषण जागर मोहीम लोकसहभागातून राबवण्यात आली। आज सकाळी 7 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे लोकसहभागातून चला कृष्णा पंचगंगा नदी वाचवूया या जागर प्रदूषणाचा मोहिमेची सुरुवात झाली। गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला दारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नम श्री कृष्णे ते जय शमती तृष्णे गुरुमते। कृष्णा पंचगंगा या नदीच्या पवित्र संगमावर आज या दत्तक्षेत्राच्या ठिकाणी नृसिंहवाडी दत्तदेव संस्थान, त्याचप्रमाणे नृसिंहवाडी ग्राम पंचायत, तसेच व्हॉइस ऑफ युवा, त्याचप्रमाणे प्रसाद धर्माधिकारी शिरोळची सर्व मंडळी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कॉलेजची सर्व युवा मंडळी आणि यांच्या सर्वांच्या नागरिक बंधू भगिनींच्या माध्यमातून आज इथं कृष्णा पंचगंगा नदी आणि नदीचा परिसर काठ आणि दत्त मंदिराचा परिसर याची स्वच्छता मोहीम आज आपण इथं सर्वजण राबवत आहोत आणि त्या दृष्टीनं आज इथं सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि यामुळंच हा कृष्णा पंचगंगाचा नदीचा परिसर आणि मंदिर परिसर हा आता आपल्याला निश्चितपणानं स्वच्छ आणि सुंदर आणि रम्य असा दिसेल। फक्त भाविक भक्तांनी आणि सर्व नागरिकांना एवढीच कळकळीची नम्र विनंती आहे की हा जो परिसर आहे तो सर्वांचं एक आद्य कर्तव्य आहे की हा परिसर स्वच्छ ठेवणे, नदी स्वच्छ ठेवणे, नदीमध्ये कुठल्याही प्रकारानं भांडी गाठणे, धुणं धुणे किंवा कपडे विसर्जन करणे, फोटो विसर्जन करणे, मूर्ती विसर्जन करणे, अन्न खरकटं किंवा फोटो विसर्जन करणे यापासून परावृत्त व्हावं, दूर राहावं आणि कुठल्याही प्रकारानं नदी घाण व्हावी, घोळ घाण होईल आणि प्रदूषण होईल असं कुठल्याही प्रकारचं कार्य करू नये। आणि या सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती एक आहे, हा सर्व परिसर, मंदिराचा परिसर आणि नदी संगम रस्ता हा स्वच्छ राहावा, नदी स्वच्छ राहावी एवढीच मी कळकळीची नम्र आवाहन करतो। सुरुवातीला तालुक्यातील या अभियानास उपस्थित असलेल्या सेवाभावी संस्थेचे मान्यवर पदाधिकाऱ्यांचे व शासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री विकास पुजारी यांनी केले। यावेळी केंद्र सरकारने गंगा प्रदूषण मुक्ती पॅटर्न कृष्णा पंचगंगा नदीसाठी राबवावा अशी मागणी शिरोळ ग्रामपंचायत माजी सदस्य व नदी प्रदूषण मुक्ती चळवळीचे प्रमुख नेते श्री प्रसाद धर्माधिकारी, संस्थापक अध्यक्ष तारारणी आघाडी शिरोळ तालुका यांनी केले। दत्त देव विश्वस्त संस्था, त्यानंतर व्हॉइस ऑफ युवा, याशिवाय अन्य एनजीओनी आज जो कृष्णा पंचगंगा नदी स्वच्छ करूया हा उपक्रम आयोजित केला, त्या उपक्रमामध्ये सहभागी होताना मला आज खूप आनंद होतो आहे। खूप वर्षांनी असं काम, पंढरपूरनंतर असं काम खूप वर्षांनी मी करतो आहे आणि तीर्थक्षेत्र या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे याबाबत जो अवेअरनेस संस्थांमध्ये आणि नागरिकांमध्ये भाविकांमध्ये आहे तो उत्साह बघून मला खूप बरं वाटलं। अशी स्वच्छता करून आपण आपली नदी स्वच्छ ठेवूया, नदी हे जीवन आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि या नदीच्या आधारावर शिरोळ तालुका आणि पंचक्रोशीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये अत्यंत उत्तम अशी शेती फुललेली आहे, लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे आणि दत्त महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी आहे। अशी नदी ही पवित्र आणि स्वच्छ ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, त्यामध्ये मला सहभागी होता आलं, त्यामध्ये हे सगळे मंडळी आज सहभागी झालेत, महाविद्यालयाची मुलं आहेत, बाकीच्या एन जी ओंचे तरुण आहेत, या सगळ्यांना मी त्यांच्या हातून असंच भविष्यात उत्तम कार्य व्हावं। आम्ही आता ही स्वच्छता करताना बघितलं की जास्तीत जास्त भाविकांनी निर्माल्य कपडे आणि त्याशिवाय घरातल्या जुन्या आणि नको असलेल्या प्रतिमा फोटो टाकून अत्यंत घाण केली, त्यामध्ये अपघात देखील होण्याची शक्यता आहे, अनेक भाविकांच्या पायाला काचा लागून अपघात होऊ शकतात। भाविकांनी आपली श्रद्धा मनामध्ये ठेवावी, त्या ठिकाणी श्रद्धा असावी, हृदयामध्ये असावी, नदी किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी आपल्या श्रद्धेचं प्रदर्शन करून हे अपवित्र करू नये। यावेळी बोलताना शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव म्हणाले,
जनतेच्या सहभागातून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे। यामध्ये शासन स्तरावर लागणाऱ्या मदतीस आम्ही सदैव तयार आहोत व या प्रदूषण मुक्त चळवळीचे नेते श्री प्रसाद धर्माधिकारी यांनी केलेल्या केंद्र सरकारने गंगा प्रदूषण मुक्ती पॅटर्न कृष्णा पंचगंगा नदीसाठी राबवावा या मागणीसाठी शासनास सकारात्मक अहवाल पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। गाव शिरोळचे परत नरशिवाडीचे सगळे मंडळी ग्राम स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो। नदीत काही कचरा घाण कपडे किंवा खरकट धुणं असं काही टाकू नये त्यांनी।